नमस्कार, इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत नीना नाईक. नीना नाईक यांची ओळख म्हणजे नॅशनल ओपन स्कूलच्या त्या प्राचार्य असून गोव्यातील एक नामांकित सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. स्त्रीविषयक लेखन करणाऱ्या स्त्रीवादी लेखिका म्हणून देखील त्या सुपरिचित आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये काउन्सिलिंग करण्यामध्ये जे काही वेगळ्या प्रकारचं काम करावं लागतं त्या पद्धतीचं काम करणाऱ्याही त्या जागरूक शिक्षिका आहेत. मॅडम, आपलं स्वागत. नमस्कार. आपण नेहमीचा विषय घेतो महिलावरचा. महिलावरचे विषय काही संपत नाहीत. साहिर लुधियानवीची एक कविता आहे, औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. जब चाहा मसला कुचला, जब जी चाहा धुतकार दिया. म्हणजे महिलांची ही स्थिती 21व्या शतकात देखील बदलली आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. परवाच अगदी म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सारं राज्य सज्ज झालेलं असताना अशीच एक घटना घडली एका युवतीबाबत, म्हणजे जिच्यावर सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि त्या घटनेने संपूर्ण राज्य थरारून उठलं. मला सांगा की अशा या ज्या काही घटना घडतात त्याची नेमकी गोव्यातली आकडेवारी काय आहे? आपण तर गोव्याला एक प्रोग्रेसिव्ह राज्य म्हणतो, या राज्यामध्ये जास्त सुशिक्षित असलेले लोक आहेत, अशा राज्यामध्ये या महिलावरच्या अत्याचाराच्या घटना का घडतात? कालच मी पेपरमध्येच वाचला होता, जी टक्केवारी दिली आहे ती 2018 पासूनची जी टक्केवारी दिली आहे ती 71% आहे. तो आलेख जो आहे तो वाढता आहे आणि मला वाटलं म्हणजे आश्चर्याची सर्वात गोष्ट अशी की कोविडच्या काळात सुद्धा तो आकडा काही कमी झालेला, उलट वाढलेला आहे. उलट तो वाढलेला आहे, म्हणजे ही शारीरिक भूक जी आहे ती कुठेही न शमणारी आहे आणि ही विकृती आहे. ती भूक गोष्ट वेगळी आणि ही विकृती एका प्रकारची, कारण त्याच्या कंप्लेंट्स होत आहेत. आता अवेअरनेस वाढल्यामुळे महिला निदान पोलीस ठाण्यापर्यंत जात आहेत. पुढे वर्दी काय करते हे हा खूप प्रश्नचिन्ह आहे, पण निदान महिलांचा जो अवेअरनेस आहे की मला अत्याचार झाला तर आपण पोलीस स्टेशन गाठावं हे इथपर्यंत झालेलं आहे. आणि प्रत्येकाने शेवटी आपला मान सन्मान आणि आपली पायरी किंवा आपण कुठपर्यंत एखाद्या गोष्टीपर्यंत जावं ह्या वास्कोच्या घटनेमुळे बऱ्याचशा गोष्टी उजेडात पण आलेल्या आहेत की कुठे कोण चुकतंय, कोण कुठे बरोबर आहे हे शेवटी कोर्ट ठरवेल. पण एक गोष्ट मला अशी म्हणायची आहे की यू टीजिंग जो प्रकार असतो सुरुवातीपासूनचा, तर ते हळूहळू घरामध्ये जेव्हा सांगतात की शेजारी पाजारी सांगतात, मुली सांगतात की असा असा प्रकार झाला, तेव्हा बऱ्याच वेळेला घरातूनही दुर्लक्ष होतं आणि घरातले म्हणतात नाही तो तसं करणार नाही, तो घरामध्ये वेगळा असतो. पण जरा घरातल्यांनी पण लक्ष ठेवलं पाहिजे की आपलं मूल काय करतंय. आणि मुलींना जसं तुम्ही एखादी गोष्ट सांगता तसं मुलांना पण सांगा, हो हे चुकतंय तुझं, आणि तिथूनच ती हळूहळू एकदम ती हे होतात की मी काही केलं तर चालणार आहे. तुम्ही बघायला गेलं तर एखादा धर्म असं मी म्हणणार नाही किंवा कुठलेही, गोवा छोटं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचे नातेवाईक कुठे ना कुठेतरी पोलिसाशी कनेक्टेड असतात, तिथे पण त्यांना प्रोटेक्शन मिळतं. पोलीस डिपार्टमेंटच्या गोष्टी सुद्धा महिला आयोगात असताना आम्ही ऐकलेल्या आहेत की ज्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही मागचा काळ जर बघितला तर मागच्या काळामध्ये काही महिलांना म्हणजे रेड घातली आहे आणि त्याच्यातून सुद्धा नेत्यांना पोलिसांनी देखील त्यांच्यावरती बलात्कार केलेला आहे. त्याच्यामुळे कुठे काही आता ते लपलेलं नाही आहे, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्ही बघायला गेलं तर आपल्याला समाजाला बदलणं आणि ती विकृती जी आहे ती बदलणं गरजेचं आहे. कोर्टात एखादा मुलगा किंवा कोणी वकील झाला तर पहिल्यांदा तो न्यायाधीशांच्या समोर घाबरतो, उभं राहतानाच घाबरतो, पण त्यानंतरचा जो काळ असतो की तो हळूहळू त्याच्यात ट्रेंड होतो. एक्झॅक्टली गुन्हेगाराचाही हाच प्रकार आहे की पहिल्यांदा जर तो मायनर आहे सोडून दिलं,
नंतर तो हळूहळू मोठा होतो, पण त्याची जी मानसिकता आहे, आता म्हणजे नाव घेऊन निर्धावले पण तुम्हाला येतं त्याला. निर्धावने पण येतं. ही केस तुम्हाला फोंड्याची माहिती असेल, ज्याने गळ्याला ओढण्या हे करून मारलं होतं. नावं घेणं योग्य नाही, कारण ते पोलीस ह्याच्या सध्या तो कोर्टात चालू आहेत. तर ह्या जो निर तो त्याच्यात तो माणूस ट्रेंड झाला, त्याच्यातून त्याला बाहेर याच्या सुद्धा गोष्टी कळायला लागल्या, आणि कशात आपण त्याच्यातून हे करू शकतो असं करून ते वाढत 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 शेवटी त्याचं काही वाटेन असं होतं. आणि त्याला बळी कोण पडतं तर स्त्रिया पडतात. पण ते समोरचा माणूस आपल्या कशा प्रकार त्याचं बॅकग्राऊंड काय हे आपण हे जाणून घेतलं पाहिजे. पण गोवा हा आपण सर्वाधिक साक्षरता असलेला राज्य म्हणतो, या राज्यामध्ये त्याविषयी भान वाढत नाही की पुरुषी मानसिकता त्याला कारणीभूत ठरते? काय नेमका हा गुंता काय आहे? 50% वरती खर तर महिला आहेत. तो गुंता असं म्हणता येणार नाही, हे गुंतणे असं म्हणेन की एखादा आज बाबा इकडचा वडापाव चांगला लागला, उद्या मला तिकडची टेस्ट बरी लागते. तर ही टेस्टिंग मेथड किंवा काय जो प्रकार चालू आहे, इथे नेचर खूप छान आहे. नेचरमुळे मी नेचरला मी काहीच म्हणणार नाही, पण नॅचरल गोष्टी ज्या घडत आहेत आणि समोरचा करतोय मी पण हे करू शकतोय का, ह्या ज्या घटना होतात आहेत, मैत्रीमध्ये बोललं जातं की मी असं केलं मी तसं केलं, ह्याच्यामुळे हा वाढत चाललाय. आणि म्हणजे एकूणच गोव्यातील महिला अत्याचारांविषयीची जी काही वाढती आकडेवारी आहे, ज्या घटना आहेत, त्या मागची गुंतागुंत काय आहे याचं विश्लेषण नीना नाईक या इथं करत आहेत. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत प्राचार्य नीना नाईक आणि आम्ही चर्चा करतो आहोत गोव्यातील महिला किती सुरक्षित आहेत या विषयावर. मॅडम, आपण एकूणच महिला अत्याचार का होतात त्यामागची काही कारणं सांगितली. बरं, हे अत्याचार थांबतच नाही आहेत आणि अत्याचार ज्यांच्यावर होतात त्यांनाही न्याय मिळतो असं नाही. उदाहरणच सांगायचं झालं तर आता सिद्धी नाईकची केस बघा. गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये सिद्धी नाईकचा संशयास्पद मृत्यू होतो, तिचं प्रेत समुद्र किनाऱ्यावर मिळतं आणि मग त्याविषयीच्या सगळ्या उलटसुलट बातम्या, खून, आत्महत्या, अत्याचार, या मागचं काहीही न सापडल्यामुळे पोलीस ती फाईल चक्क बंद करतात. म्हणजे वर्षभरानंतरची ही केस आहे. अशा ज्या घटना घडतायत त्या दडपल्या जातात की नेमक्या का त्याचा तपास पुढे का जात नाही, तुम्हाला काय वाटतं? पोलीस तपास म्हणाल तर मला वाटतं की पोलीस तपास करू शकतात 101%. कशावरून? तर फेसबुकवर जर मुख्यमंत्र्यांचं एखादा गोष्ट हॅक झाली, त्यांचं अकाउंट हॅक झालं, तर त्यांनी 2 दिवसात शोधून काढलं. बरोबर. म्हणजे पोलीस यंत्रणेला मी नाव ना नाव नाही. सायबर सेल तेवढा सक्षम आहे. तेवढा सक्षम आहे सायबर. आणि सगळीकडे आम्ही CCTV कॅमेराज लावलेत, आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय, ह्याची वारंवार चर्चा होते, वारंवार त्याचे फोटो टाकले जातात, हे आपण प्रत्येक वाचक बघत असतो. आणि हे जेव्हा असतं तर कुठेतरी त्यांच्यावरती पोलिसांवर पण प्रेशर येत आहे का राजकीय, हा माझा प्रश्नचिन्ह आहे. हा मी कुणाला दोष नाही देते, कारण माझं म्हणणं असं आहे की जर सायबर क्राईम मध्ये 2 दिवसात एखाद्या माणसाचं हे सापडू शकतं की तो कुठला आहे काय आहे, तर पोलीस अत्यंत हुशार आहेत. तुम्ही वास्कोची केस घेतली तर वास्कोची केस सुद्धा कालांतराने, हे खूप मागच्या गोष्टी, पण मी संदर्भात बरोबरसाठी देते की वास्कोची केस घेतली ती मॉन्टी म्हणून इथपर्यंतच नाव येत झळकलं, त्याच्यानंतर पुढे काही झालं नाही. म्हणजे पोलिसांना ह्या गोष्टी अंतर्गत किंवा ज्या आहेत त्या पूर्णपणे माहिती आहेत, पण कुणाच्या तरी दबावामुळे ती केस बंद झाली किंवा त्याच्यावरती आवाज उठवला. वाचवणारा बंटी कोण हे अजूनही पुढे येत, अजूनही पुढे आलं नाही. त्याच्यानंतरची एक केस होती ती शिवोलीची केस होती. शिवोलीच्या केसींमध्ये पण असंच झालं, आणि ते ती पण शाळेतलीच होती
आणि आम्ही शाळेतल्या लिंक्ड असल्यामुळे आम्ही काळजी जी घ्यायची असतो ती घेतच असतो, पण तरी पण ह्या ज्या गोष्टी असतात त्या का थांबतायत? जर त्याच्यामध्ये कोणीतरी बडधेंड आहे आणि त्यांचं जर कोणीतरी त्यांचं नातेवाईक आहे, त्याचं कोणीतरी काहीतरी लिंक त्याच्यामध्ये कोणतरी असेल, तर त्याच्यावरती दबाव येतो का? आकडेवारी जी जर गोमांतकने म्हटल्याप्रमाणे जर 71% बलात्कार किंवा अत्याचार जो होत आहेत, तर त्या अत्याचारातले किती टक्के लोकांना न्याय मिळाला म्हणून आपण सांगू शकतो? एखाद दुसरा असेलही, पण त्या तसाच म्हणजे मला माझे हे पडलेले प्रश्न आहेत की जर ती केस सॉल्व्ह झाली, आयुषी वगैरे ह्या केस बद्दल आपण बोलायला गेलं तर तो वेगळा विषय आहे, पण जर एखादी केस अशा प्रकारे, मग ती माझ्या घरात नाहीये, जो कोण पाठीराखा आहे त्यांच्या घरात नाहीये, म्हणून हे असंच घडणार आहे का? किंवा त्या म्हणून त्याच्यासाठी ह्या केसी अशा दाबून दाबून ठेवायच्या, नाही तर बंद करायच्या, हे जास्त दिवस नाही चालणार. अशी अशी जी एक आकडेवारी आहे की गोव्यामध्ये सरासरी वर्षाला 200 महिला गायब होतात. गायब होतात म्हणजे गायब केल्या जातात, कुठे जातात त्यांचा तपास लागत नाही. खूप कमी प्रकरण आहेत की ते शोधली जातात, त्या धसास लावली जातात. ही गायब होणं नेमकं काय असेल? गायब होणं जेव्हा पोलीस स्टेशनवर त्यांची केस येते, मी बघितलेल्या वुमन्स कमिशन मध्ये असताना बघितलेल्या केसी पण होत्या की त्या गायब होतात, कोणाबरोबर पळून गेली असेल, कोणाचं काय पळवून नेली असेल, अशा ज्या प्रकारच्या केसेस आहेत त्या केसेसचं नंतर ती काय बाहेर फेकल्या जातात का? म्हणजे ह्या गोष्टींचा आजपर्यंत पाठपुरावा आपण जवळपर्यंत करत नाही, तवळपर्यंत त्याचं काहीही आपल्याला दिसतच नाहीये. ड्रग्ज घ्या, येतात, पॅक करतात, ठेवतात, पुढे काय? हे सगळे जर बघायला गेले तर ही सगळे गुन्हेगारच आहेत ना, आणि ह्या गुन्हेगाराचं आपल्याला प्रमाण करता नाही येत, आणि त्याचे रिझल्ट आपण हे फक्त काय पदकं मिळण्यासाठी आहेत का? नाही, मला नाही वाटत. आता महिलांसाठी तुम्ही आपण सारखं सारखं म्हणतो ते रेड अलर्ट आणि ते काय पिंक गाड्या वगैरे ज्या केल्या, पिंक फोर्स नावाचा, पिंक फोर्स नावाचा, ते काय वेस्टर्नात गुंडाळून ठेवल्यात काय? आता रिक्षा पण पिंक रिक्षा आल्या, पिंक रिक्षा आल्या, पण कालांतराने त्याही अशाच वेस्टर्नात गुंडाळून ठेवल्या जातील की काय? मग ते मग इतके गुन्हे घडतातच कसे? त्याचा एक तर त्याचा कुठेतरी त्याचा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे तो त्यांनी ओपनली सांगा ना की असं 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 आम्ही इतक्या केसेस केल्या, इतक्या केसेस केल्याने इतक्यांचं काउन्सिलिंग झालं, इतक्या केसेस बाहेर पडल्या, ह्याचा एक आराखडा तयार करा, लोकांसमोर मांडा, तो कधीतरी कोणाला तरी बोलवा आणि त्यांना सांगा की हे असं 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 प्रकरण आहे, तर कळेल चार लोकांना. म्हणजे आपण आता जे बोलतोय ती करायची गरज नाही भाषणात कदाचित. मग हे म्हणजे नेमकं एकीकडं राजकीय दबाव अप्रत्यक्ष आहे, दुसरीकडं तपास होत नाहीत, आणि तिसरीकडे तुम्हाला वाटत नाही की या बाबतीत महिलांच्या बद्दल जो आवाज उठवायला पाहिजे तो पुरेशा प्रमाणात स्त्री मुक्ती सारख्या संघटनाकडून तो आवाज उठत नाही? स्त्री मुक्तीसारख्या 3 महिला विधानसभेत आहेत आता, बरोबर. आता हा जो इश्यू झाला त्याच्यावरती किती जणांनी आवाज उठवला? बरोबर, सत्तेत असल्यावर तर कोणच उठवत नाही. त्याचा जो आता आम्ही पकडले म्हणून त्याच्यात काही गोष्टीत अर्थच नाही असं म्हणतात, पण मग सिद्धी नाईक सारखी जी केस आहे ह्या तिघी महिलांनी किती आवाज उठवला? म्हणजे विधानसभेत जरी महिला असल्या तरी पण आवाज पोचतच नाहीये ना त्यांचा, तोही कुठेतरी दबला गेलाय. बरोबर, म्हणजे 40-40 तिघीच जणी त्याच्यामध्ये आहेत आणि त्या आवाज करू शकत नाहीयेत. एनजीओ किती बोंबललं आणि काय केलं तरी ते तिथपर्यंत पोहोचणारच नाहीये. एकूणच गोव्यातील महिलांवरचे अत्याचार वाढायला नेमकी जी काही सामाजिक राजकीय परिस्थिती आहे ती कशी कारणीभूत आहे याचं विश्लेषण नीना नाईक या इथं करतात. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत प्राचार्य नीना नाईक,
आणि आम्ही चर्चा करतो आहोत गोव्यातील महिला किती सुरक्षित आहेत या विषयावर. मॅडम, आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या केसेसच्या संदर्भात किंवा एकूणच घडणाऱ्या घटनांच्या संदर्भात महिला अत्याचार का वाढत आहेत त्याची चर्चा केली. नुकताच एक निकाल आपल्याकडे आलेला आहे, केरळच्या कोर्टाने म्हटलेलं आहे, महिलेनं जर उत्तेजक कपडे घातलेले असतील तर त्याला लैंगिक अत्याचार मानता येणार नाही. काय तुमचं, एक स्त्रीवादी लेखिका, एक समाजसेवक म्हणून तुम्ही या निकालाकडे कसं खरं बघता? तर हास्यास्पद आहे, कारण न्यायालयाने असं म्हणणं एक तर चुकीचं आहे, आणि दुसरी गोष्ट कपडे करणं, कुठल्याही स्त्रीने कपडे करणं हा तिचा पर्सनल चॉईस असतो, की तिने कसे कपडे घालावेत हा तिचा पर्सनल चॉईस असतो. त्यांचं म्हणणं जर तसं असेल की कपडे घातल्यावर, उत्तेजक कपडे घातल्यामुळेच रेप झाला तर रेप होत नाही, तर मला असं म्हणायचं आहे की मग तर जे बुरखा घालणारे राज्य आहेत तिथे एकही बलात्कार पण व्हायला नको आणि मुलंही व्हायला नकोत. दुसरी गोष्ट म्हणजे बलात्कार झाल्यावरती त्या बाईचे कपडे कुठल्या अवस्थेत असतात, तो खरोखरच ते उत्तेजक होते की नाही हे कोण ठरवणार, तुम्हाला माहितीच नसतं. आणि आत्ता जे तुम्ही आपण जर सगळे बलात्कार बघायले तर साध्या मुली दिसत आहेत, म्हणजे असं काय उत्तेजक कपडे घातलेल्यांवरतीच बलात्कार झालेला आहे असं नाही. बरोबर, ही एक विकृती आहे, ती विकृतीवर तुम्ही हॅमर करा, पण कपड्यांवरती हॅमर नका करू. अशी जर साडी घातली तरी उत्तेजक दिसतच, की पोट दिसतच ना साडीत सुद्धा. केरळामध्ये जास्तीत जास्त साड्या नेसतात, मग त्यांचे आणि ते मोठे गळे किंवा हे असेल तर ते म्हटलं तर चालेल का? असं कोणाच्या कपड्यांवरती कमेंट करणं हे चुकीचं आहे. ज्याचा त्याचा चॉईस असतो, ज्याला त्याला स्वतःच्या मर्यादा किती आहेत आणि तुम्ही त्याच्या बाजूने काय करणार, त्याला काउन्सिलिंगच्या दृष्टीने काय काय प्रकार करणार आहात, की शाळेमध्ये बाबा त्या मुलांना लैंगिक शिक्षण देणं, त्याचा फक्त विषय बाबा नाही घेतला तरी चालेल किंवा माहिती नसला तरी चालेल, पेक्षा टीन मध्ये जेव्हा मुलं येतात 13 झाल्यानंतर आणि त्यांची लैंगिक भूक काय असते किंवा जे शारीरिक बदल होतात, त्या शारीरिक बदलाच्या वेळेला तुम्ही त्यांना योग्य ते शिक्षण दिलं तर ते पुढच्या काळामध्ये उपयोगी ठरू शकेल. आणि त्या लोक त्यामुळे मुलांना आणि मुलींना दोघींनाही आपापल्या हे कुठे ठेवायचे, एक लिमिटेशन कुठे असायला हवेत. पण शाळेमध्ये तर लैंगिक शिक्षण दिलं जातं, ते पुरेसं आहे असं वाटतं तुम्हाला? तो एक धडा असतो. अच्छा, म्हणजे एका धड्यापुरता म्हणजे लैंगिक शिक्षणाची अवस्था आपल्याकडे नागरिक शास्त्रासारखीच केविलवाणी आहे. एक्झॅक्टली, कारण आता आम्ही आमच्या ह्याच्यात पण आहे शिक्षण, पण तो एक धडा असतो आणि तो धडा असताना त्यांची जी अवस्था असते, म्हणजे आम्ही शिकवतो तेव्हा आम्हाला पण जाणवते की ते असे डोळे मोठे करून असे बघत असतात, पण हे आपण अर्धवटच ज्ञान देतोय त्यांना. बरोबर, पूर्ण ज्ञान देत नाही हो. जी उत्सुकता आहे ती त्यांची उत्सुकता आहे, किंवा त्यांच्या त्यांचे जे प्रश्न असतात त्यांनाही लाज वाटत असते त्या वयात विचारायला. संस्काराचा पगडा, आणि ज्या टीचर्स असतात त्यांना पण तो शिकवताना थोडासा तो ऑकवर्ड फील होतो. त्यासाठी जर एक विषय ठेवला आणि त्याच्यातले तज्ज्ञ असतात, ते तज्ज्ञ त्यांना त्या एज मधून पुढे जायला ती खूप मोठी मदत होईल. कारण हे शारीरिक बदल आहेत, हे सगळं वरती शेवटी नेचरवरच येत. बरोबर, पण त्यांना एक कशा प्रकारे ते पुढे येतील. आता काही जण असतील त्यातली मुलं, पण काहींची भूक जास्त असेल, जसं आपण जेवताना काही जण जास्त जेवतात काही जण कमी जेवतात, पण शेवटी जर ती जास्त जेवणारी तर ती कमी कशी करायची हे शिकवणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. समाजाने, समाजाबरोबर आपण सगळ्यांना बोलण्यामध्ये किंवा एक तिथे खुर्चीचा मान म्हणून काही बोललं तर चालत नाही असं मला तरी वाटत. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की आपल्या शिक्षणामध्ये लैंगिक शिक्षणाचा समावेश करणं गरजेचं आहे, तो होत नाही आणि पुरेशा प्रमाणात प्रबोधन लहानपणीच जे व्हायला हवं ते होत नाही, पण हे मोठेपणी जे काही मोठे झाल्यावर जे काही हे सगळे प्रकार घडतात, तर अशा लोकांचं प्रबोधन करण्यासाठी, अशा लोकांना शिकवण्यासाठी काही वेगळी यंत्रणा
करावी लागेल का, काय नेमकं करता येईल? लहानपणापासून जी ती हळूहळू झालेली वाढ असते, जशी बौद्धिक वाढ असते, ती ही वाढच आहे. आणि जे लोक आता 25 30, आता काही जण म्हणतात म्हातारचं लागलं म्हणून असं करतात, म्हणजे वयाला काही हे नसतं आणि ते अनुभवी असतात बरोबर, पण त्यांची बौद्धिकता म्हणजे सुरुवातीपासून जी तयारी असते, मानसिकता ती तशीच असते, म्हणून ती वाढत जाते ना, ती कमी नाही होत. पैसे मिळवणं हे जसं आपल्याला जास्त कसे मिळवता येतील, जास्त कसे मिळवता येतील, काही जणांना इट्स ॲडिक्शन म्हणतं तसं, की पैसा कमवायचा असू दे, वाचन असू दे, नाही तर कुठलीही गोष्ट असते ती अति प्रमाणाबाहेर गेले की आपण त्याला ॲडिक्शन म्हणतो. हेही एक प्रकारचं ॲडिक्शनच आहे. आणि रुची पालट म्हणतो तर रुची पालट करत राहतात, त्याला आपली त्यांची तो एक आजार आहे हे पहिले समजून घेतलं पाहिजे, की हा माझा मानसिक आजार आहे आणि त्याच्यावरती मला ट्रीटमेंट पाहिजे. असे किती जण जात असतील, असं कोणी स्वतःहून जाणारच नाही ना, की हा माझा मानसिक आजार आहे आणि त्या आजारासाठी माझी ट्रीटमेंटची गरज आहे. म्हणजे खरं तर मानसिक उपचार घेणं हे आता दिवसेंदिवस जास्त गरजेचं झालेलं आहे, पण तरी लोक जात नाहीत. मग या सगळ्या कोंडीतून हे सगळं होतं का? कोंडीतून होतच नाही, कारण ते ठरवूनच करतात ना. कोंडी कसं म्हणता येईल त्याला, कारण एखादं हेरायचं, हेरल्यानंतर त्याचा मागोवा घ्यायचा आणि त्याच्यानंतर ती गोष्ट घडवून घ्यायची, याला आपण कोंडी म्हणू शकू का? नाही. एकूणच गोव्यातील महिला अत्याचार कमी व्हायचे असतील तर कुटुंब, शिक्षण व्यवस्था, समाज आणि राजकीय व्यवस्था यांनी एकत्र येऊन काम करणं कसं गरजेचं आहे याविषयीची सविस्तर अशी चर्चा नीना नाईक यांनी इथं केलेली आहे. मार्चपासून अस्तित्वात नसलेला महिला आयोग देखील त्यासाठी कार्यरत करण्याची गरज आहे, हेही मला वाटतं या निमित्तानं अधोरेखित करणं गरजेचं आहे. मॅडम, आपण मुद्दाम इथं आलात आणि आमच्या दर्शकांसाठी या विषयावर चर्चा केली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.